नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चे युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्टवर तर मित्रांनो पीक विमा निधी जो आहे मंजूर झालेला आहे राज्य शासनामार्फत आणि शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेले आहे नवीन जी आर सुद्धा काढण्यात आलेले आहे आणि ज्यामुळे आता जे उर्वरित शेतकरी ज्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे रक्कम मिळाली नाही पैसे मिळालेले नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना जे आहेत आता पीक विम्यांचे जे पैसे आहेत वाटप करण्यास सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी एक शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे आणि शासन निर्णयानुसार किती जो निधी आहे राज्य सरकारने विमा कंपनीस अदा केलेली आहे याची संपूर्ण माहिती आपण तर, तर मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन दोन हजार एकवीस साठी पीक विमा हप्ता अनुदानापटी राज्य शासनाचा जो हिशाची जी रक्कम होती ती आठशे पासष्ट कोटी पंचाणव लाख अठ्ठावन्न हजार चारशे एकोणसाठ इतकी रक्कम जी आहे विमा कंपनी सदा करण्यासाठी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा जी आर पाहू शकता कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत नऊ मार्च दोन हजार बावीसला हा जी आर आलेला आहे आणि या जी आर नुसार जे आहे तर खरीप हंगाम दोन हजार वीस प्रधानमंत्री खरीप हंगाम दोन हजार वीस रब्बी हंगाम दोन हजार वीस एकवीसपासून तीन वर्षाकरिता दोन एकोणतीस सहा दोन हजार वीस ते सतरा सात दोन हजार वीसच्या शासन निर्णयानुसार भारतीय कृषी विमा कंपनी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी भारतीय अक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर बजाज अलान्झा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी या सहा कंपनींच्या मार्फत जयत पी किमा राबवण्या राबवण्यात येते आणि भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्य शास राज्यात विमा कंपनीचे समन्वयक कंपनी आहे आणि भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम अंतर्गत सहा कंपन्यांचा एकत्रित मिळून पीक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरित अनुदानाची मागणी केलेली होती आणि केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार मुद्दा क्रमांक तेरा एक अकराच्या नुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार एकवीस ची विमा हप्त्याची जी रक्कम होती ती एकतीस तीन दोन हजार हजार बावीसच्या अखेर अदा करणे बंधनकारक आहे आणि त्यानुसार जे आहेत आता राज्य सरकारने आठशे पासष्ट कोटी पंचाण्णव लाख अठ्ठावन्न हजार चारशे एकोणसाठ रुपये इतकी जी विमा कंपनीची जी रक्कम आहे ती अदा करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार या सहा विमा कंपनीना जी आहेत आठशे पासष्ट कोटी पंच्याण्णव लाख अठ्ठावन्न हजार चारशे एकोणसाठ रुपये इतकी जी मदत आहे त्यांना देण्यात आलेली आहे आणि ही जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या ज्या नुकसान झालेल्या आहेत त्या बाबीसाठी खर्च करण्यात येणार आहे आणि जे तुम्ही बघितला असेल जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही अगोदरच्या ज्या हप्त्यामध्ये खूप सारे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली होती पण जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांना मात्र पीक विम्याची रक्कम मिळालेली नव्हती मात्र आता जी राज्य सरकारने जी पीक विमा संबंधी जी पैसे आहेत जमा करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता लवकरच तुम्हाला जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये लवकर जे पीक विम्याची रक्कम आहे ती जमा होणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा साईडच्या नोटिफिकेशन बेल ला प्रेस करा इथे सामील जे हिंद जे महाराष्ट्र